पंद्रह के जी हिशापासन अन्नदान काम करते, परंतु मैं काल गोंदियाला गेला असताना त्या ठिकाणी बघितलं की अनेक लोक जे आहेत ते पायी पायी यूपी बिहार मध्य प्रदेश अशा ठिकाणी पायी पायी निघालेले आहेत। प्रामुख्याने सगळे मुंबईकडनं जाणारे लोक आहेत आणि याच्यामध्ये असे आम्ही लोक बघितले की ते फॅमिलीसह मुलांसह त्या ठिकाणी पायी पायी चालतात। काही लोकांनी तर काही नवीन सायकली घेऊन ते लोक आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करतात, पण एक आपण विचार केला पाहिजे की आज उत्तर प्रदेशामध्ये जायचं असतं किंवा महाराष्ट्रात बिहारमध्ये जायचं असतं किंवा मध्य प्रदेश जायचं असेल तर त्यांना कमी 2000 ते 1500 किलोमीटर अंतराचं जो अंतर आहे ते पास करून जायचं, आणि अशा अंतरामध्ये 2000 किलोमीटर जात असताना त्यांची स्वतःची काय अवस्था होऊ शकते। अक्षरशः लोकांचे पाय बघितलं मागे मोर्चा झाला नाशिक ते मुंबईपर्यंत की लोकांचे पाय फक्त सालून गेले होते, आणि अशा 2000 किलोमीटर गेल्यानंतर ते लोकांची काय परिस्थिती होती अशा लोकांना आम्ही आमच्या भविष्यातलं आम्ही असं विचार केला की अशा लोकांना आपण जास्त काही काही देऊ शकत नाही, परंतु अशा लोकांना कमीत कमी त्यांचा पुढचा प्रवास जो आहे त्या पुढच्या प्रवासासाठी काही हातभार त्यांना अन्नपेटेंच्या पाहिजे अशा प्रकारचा आम्ही आज घरभर बोलण्याचं निवेदन करतो। आणि अशा लोकांना आमचं आव्हान आहे की आपण कुठल्या प्रकारचा काही प्रवास न करता सायकलीवर न जाता आपल्याला शासन जे आहे गव्हर्नमेंट ही सर्व व्यवस्था करणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या भाषणात त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे। तर माझी विनंती आहे की आपण उत्तर भारतीय असाल किंवा कोणीही जरी असाल तुम्ही आपल्या आपल्या जागेवर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट निश्चित वेळ कालावधीमध्ये आपल्याला ती व्यवस्था करून देणार आहे। आणि आपल्याला निश्चितच गव्हर्नमेंट लवकरात लवकर तर आपल्या घरापर्यंत सोडण्याची तयारी करणार आहेत तशी तुम्ही सुरुवातच झालेली आहे। तर अशा लोकांनी आपल्यातल्या घरातच राहा, आपल्याला निश्चितच आपल्याला आणि धावपळ करू नका। मी बघतो की काही लोक म्हणतात की गाड्या ट्रेन सुटलेल्या आहेत, परंतु मी आज वरिष्ठ पीआयशी बोलल्यानंतर साहेबांनी सांगितलं की अशा प्रकारची काही व्यवस्था झालेली नाही। क्वारंटाईनमध्ये जे लोक होते त्या लोकांसाठी एक भोपाळसाठी गाडी 350 लोकांची दिली आणि एक लखनऊसाठी 100 ने गाडी निघालेली। उद्या 2 गाड्या आजपर्यंत निघाल्या, पण नंतर जसं जसं थोडंसं कमी प्रमाण होत जाईल कोरोनाचं पेशंटचं त्यानंतर हळूहळू सर्व पेशंट त्यांना पोहोचले जाईल अशी आम्ही या ठिकाणी प्रत्येकाची विनंती करत आहोत। आपण या विनंतीला मान द्यावा, आपल्याला घेऊन राहावा, आपल्याला निश्चित सरकार आपल्या घरापर्यंत नाही। सातपूर परिसरात किंवा सातपूर कॉलनीमध्ये काही लोक लॉकडाऊनच्या काळात सुद्धा बाहेर करत आहेत, त्यांच्यासाठी काय सांगू शकतात? माझी त्यांना एकच विनंती आहे की आपण बघतो नाशिक जिल्ह्यामध्ये 300 वरती रुग्ण आता या ठिकाणी सापडलेले आहेत। शहरात जरी कमी असेल परंतु मालगाव आणि इतर आजूबाजूचे जे तालुके आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे कोरोनाचे पेशंट सापडत आहेत, म्हणजे मृत्यू हा म्हणजे पेशंट जे आहे आपल्या दारासमोरून ठेपला आहे। आणि आपण जर या ठिकाणी गांभीर्याने घेत नसाल आणि आपण अजूनही निष्काळजीपणाने जर जगत असाल तर जे मरण आहे किंवा जो आजार आहे तो आपल्या घराच्या दरवाज्याला ठोकण्याचं काम करतो आहे। आणि आपण हा इशारा समजला पाहिजे की आपल्याला जिवंत राहायचं आहे, की आपल्या समाजाच्या लोकांना आपल्या घरच्या लोकांना आपल्या साथ द्यायची आहे की नाही, यांच्यावर राहायचं आहे की नाही, हा विचार करून आपण घराच्या बाहेर निघा। लोक प्रशासन पोलीस अधिकारी या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी नर्सेस स्वयंसेवी संस्था पत्रकार असे अनेक लोक जे आहेत हे सर्व आपल्यासाठी अहोरात्र आपल्या रक्ताचं पाणी करून या ठिकाणी दिवस रात्र एकत्र करत आहेत। हा तरी विचार करा, हे जे काम आहे हे त्यांचं तुम्हाला वाचवण्यासाठी काम करतात। माझी विनंती आहे की आपणही हे जे संकट आहे आपल्याच्या आपल्या दाराला ठोकवत आहे, आपण जर आता जर सुधारलं नाही तर उद्या त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणावर तुम्हाला भोगावं लागतील की तुम्हाला भोगावं लागतील। आपले चिल्ले पाल्ले आहेत, आपल्या आई बहिणी आहेत, सर्वांना भोगावं लागतील। हा विचार तरी आता